नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या निधीतून नाशिक रोड महाकर्मभूमी बुद्धविहार सुशोभीकरण आणि प्रभाग क्रमांक 21 पगारे गांगुर्डे चाळ सुभाष रोड रस्ता काँक्रीटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संतोष क्षीरसागर, माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे, रमेश धोंगडे, विलास गांगुर्डे, सनी वाघ, नयना वाघ, समीर शेख, किशोर कडताळे, शशी उनवणे, शरद मोरे, शांताराम घंटे, रविकांत भालेराव, माणिक साळवे, साहेबराव गायकवाड, अविनाश वाघ उपस्थित होते. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर धम्मवंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. सामाजिक आणि विधायक कामाचा वसा असंच चालवत राहू अशी ग्वाही ॲडव्होकेट आमदार राहुल ढिकले यांनी दिली. तो खरा तुमचा मित्र असतो, तो खरा तुमचा बंधू असतो आणि तोच खरा तुमचा नातेवाईक असतो. आणि मी जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो तेव्हा किशोर भाऊ असतील, सनी भाऊ असतील, आरडी तात्या, हे सगळे आमचे सनी भाऊ, समीर भाई, हे सर्व लोक एका दिलाने एका विचाराने माझ्या मागे उभे राहिले आणि मला इथे आमदार म्हणून निवडून दिलं. आणि त्याच्यामुळे आपले कुठेतरी ऋण फिटले पाहिजे. जे तुम्ही मला ही खुर्ची दिली त्याचा फायदा तुम्हालाही झाला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण हा रस्ता असेल किंवा आता बुद्धविहाराचं जे आपण नूतनीकरण करतोय, त्या बुद्धविहाराचं नूतनीकरण हे सर्व कामं या माध्यमातून होत आहेत. खरं तर सांगायला वाईट वाटतं की मागच्या कार्यकाळात बुद्धविहारासाठी निधी दिला होता आणि फक्त बिलं काढायचे कामं केले गेले आणि काम काही झालं नाही. आमचे सनी भाऊ आणि नयनाताई माझ्याकडे आले आणि त्यांना सांगितलं की या गोष्टीत लक्ष घाला. आणि जे बुद्धविहाराचं अर्धवट काम पडलंय, कारण धार्मिक स्थळाचं काम अर्धवट होणं कुठेतरी आपल्यासाठी चांगलं नसतं, समाजासाठी चांगलं नसतं, वाईट मेसेज त्याच्यातून जात असतो. आणि त्याच्यामुळे या दोघा भाऊ बहिणींनी जे पुढाकार घेतला त्याच्यातून आज 35 लाखाचं काम आपण तिथे करतोय आणि 1.5 कोटीचं काम आपण इथं करतोय. खरं तर आमचे आरडी तात्या लवटे आप्पा यांच्या माध्यमातून या प्रभागात खूप कामं झाले, परंतु आता 2 वर्षापासून महापालिकेत काही प्रशासक राजवट आहे आणि नगरसेवकांना निधी मिळत नाही. म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं की आपल्याला या भागात थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. परंतु सनीबाईचं एक वैशिष्ट्य असं आहे, ते बोलता कमी. आत्तापर्यंत त्यांच्याशी फार कमी बोललो मी, एवढा शांत भक्त वकीलच असतो. कारण ते बोलायचे पैसे लागतं वकिलाला, वकील जेव्हा तोंड उघडतो तेव्हा तो फी घेतो. पण सनीबाई कमी बोलतात, परंतु जेव्हा कामाचा फॉलोअप असतो तेव्हा फॉलोअप कसा घ्यायचा आहे सनीबाईकडून नयनाताईकडून शिकलं पाहिजे. कारण या कामाचा त्यांनी इतका फॉलोअप घेतला की आमची जी वस्ती, आमच्या वस्तीत चांगले रस्ते झाले पाहिजे, चांगले कामं झाले पाहिजे आणि ते कामं करून घ्यायची पण हातोटी असली पाहिजे. आणि ती हातोटी आज सुनील भाऊंकडून या पुढच्या पिढीकडे आली आहे हे सांगताना मलाही खरंच आनंद होतो की खरा वारसा आज आपण जनसेवेचा जो सुनील भाऊंनी घालून दिला होता तो आपण चालवतो आहात. त्याच्यामुळे आज आपल्या सुनील भाऊ कांबळे यांचे दुःखद निधन झालंय आणि बरेचसे पुढे कार्यक्रम पण आहे. त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगेल की या भागाला काही अजून लागलं तर सांगा, तुमच्याच भागातला एक लोकप्रतिनिधी म्हणून, एक सदस्य म्हणून आणि तुमच्याच बरोबरचा एक कार्यकर्ता म्हणून मला कधी आपण काही काम सांगा, आपल्या कामाला मी नक्कीच काम पूर्ण करायचा प्रयत्न करेल. तसे आमचे भाऊ किशोर भाऊ आणि समीर भाई हे कायम आमच्या संपर्कात असतात, ते कायम कुठे ना कुठे भेटत राहतात कार्यक्रमांना वगैरे. आणि त्याच्यामुळे जे जे काम आहे ते त्यांच्या माध्यमातून, सनी भाऊच्या आणि आरडी तात्या लवट्याप्पा यांच्या माध्यमातून आपण नक्कीच पुढे नेऊ एवढं सांगतो. अजून काही कामं असतील तर आम्हाला सांगा. संतोष भाऊ इथं आहेत, आमचे शंकर भाऊ एक घंटे साहेब आहेत, या सर्वांच्या माध्यमातून आपण अजून कामं नक्कीच उभी करू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. सनी भाऊचे आणि नयनाताईंचे आभार मानतो की एवढ्या कमी वयात त्यांनी ही लोकसेवेची जबाबदारी उचलली. लोक नक्कीच त्यांना त्याचं कुठेतरी आउटपुट देतील, कुठेतरी लक्षात ठेवतील की ह्या 2 तरुणांच्या माध्यमातून या भागाचा कसा विकास होतोय याची दखल घेतील. त्याच्यामुळे त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचे. याप्रसंगी राहुल लोखंडे, महेंद्र तायडे, राजू लोखंडे, राजू गांगुर्डे, भारत पुजारी, नितीन चिडे, सुमित निकम, शिवाजी हांडोरे, रोहित निर्भवणे, महेंद्र आहिरे, दिनेश निकाळे, सुनील आडके, अनिल गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे, संतोष श्रीवंत, संतोष पाटील, मिलिंद देहाडे, प्रकाश पगारे, मानकर सर, बौद्धाचार्य, पी के गांगुर्डे, नंदू जाधव, एम आर गांगुर्डे, अरुण भदरंगे यांच्यासह धम्म उपासक
आणि समाजबांधव उपस्थित होते. प्रशांत जेजुरकर, दिशानूज, नाशिक रोड.